नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाचा मार्च 2022 मध्ये झालेल्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. मित्रांनो, हा व्हिडिओ येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम सूचना दिलेल्या आहेत. सूचना आहेत, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात. प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या. यानंतर आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न होता. यामध्ये पहिले विधान दिलेले आहे, बर्लिनची भिंत रिकामी जागा साली पाडण्यात आली. पर्याय आहेत 1990, 1989, 2005, 1975. तर यामध्ये अचूक पर्याय आहे 1989. यानंतर दुसरे विधान आहे, सन 1976 मध्ये संयुक्त राष्ट्राचे रिकाम जागासाठीचे दशक सुरू झाले. पर्याय आहेत स्वास्थ्य, महिला, शांती, बालक. तर यामध्ये अचूक पर्याय आहे महिला. यानंतर तिसरे विधान आहे, दहशतवादी संघटना अमूर्त रिकाम जागा विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात. पर्याय आहेत लोकशाही, धार्मिक, समाजवादी, उदारमतवादी. तर या पर्यायांमध्ये अचूक पर्याय आहे धार्मिक. यानंतरचे विधान आहे, तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही रिकाम जागा क्रांती होय. आणि पर्याय आहेत फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, इंटरनेट. तर अचूक पर्याय आहे इंटरनेट. यानंतर पुढील विधान आहे पाचवे, भारतात 2005 पासून रिकाम जागा हा प्रसिद्ध कायदा लागू करण्यात आला. आणि पर्याय आहेत शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, लोकपाल आणि लोकयुक्त कायदा, ग्राहक संरक्षण कायदा. तर यामध्ये अचूक पर्याय आहे माहितीचा अधिकार. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ 5 गुणांसाठीचा होता. यानंतर प्रश्न पहिला ब आहे, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे त्या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक जोडी चुकीची असणार आहे, ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. तर पाहूयात, पहिली जोडी या ठिकाणी दिलेली आहे, अ WTO जागतिक व्यापार संघटना. यानंतर ब आहे गॅट आंतरराष्ट्रीय व्यापार नियम. आणि क आहे NGO मानवी हक्कांची जपवणूक. तर या तीन जोड्यांमध्ये चुकीची जोडी आहे क, ही जोडी चुकीची आहे. तर बरोबर जोडी असणार आहे NGO स्वयंसेवी संस्था. यानंतर यामधील दुसरा प्रश्न आहे, यामध्ये तीन जोड्या दिलेल्या आहेत, अ जंगलतोड, तापमानात घट. ब हरितगृह वायू प्रदूषण. क दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता. तर यामध्ये अ जी जोडी आहे ती चुकीची आहे, जंगलतोड. तर इथं येणार आहे तापमानात वाढ. यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे, यामध्ये तीन जोड्या दिलेल्या आहेत, अ अलिप्ततावाद, भारतीय परराष्ट्र धोरण. ब ब्रह्मदेश, सिलोन. क सीमावाद, भारत व चीन. तर यामधील चुकीची जोडी आहे ब ब्रह्मदेश, सिलोन. तर बरोबर जोडी आहे ब्रह्मदेश, म्यानमार. यानंतर प्रश्न पहिला क आहे, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिले विधान दिलेले आहे, 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. आणि पर्याय आहेत अ द्विध्रुवीयतेचा अस्त, ब आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, क अलिप्ततावादाचा अंत. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ द्विध्रुवीयतेचा अस्त. यानंतर दुसरे विधान आहे, भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराका करार, रिकामी जागा. आणि पर्याय आहेत अ बांगलादेश या देशाबरोबर केला, ब पाकिस्तान या देशाबरोबर केला, क
नेपाळ या देशाबरोबर केला? तर अचूक पर्याय आहे अ, बांगलादेश या देशाबरोबर केला। यानंतर तिसरे विधान आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था ही संकल्पना रिकामी जागा। आणि पर्याय आहेत अ, भारतासाठी वापरली जाते, ब, चीनसाठी वापरली जाते, क, अमेरिकेसाठी वापरली जाते। तर अचूक पर्याय आहे क, अमेरिकेसाठी वापरली जाते। यानंतर चौथे विधान आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन रिकामी जागा। आणि पर्याय आहेत अ, शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो, ब, विकासावर लक्ष केंद्रित करतो, क, सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो। तर यामध्ये अचूक पर्याय आहे क, सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न पहिला ड, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। आणि यामध्ये पहिले विधान आहे अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, उत्तर बहुराष्ट्रीय कंपनी। दोन, जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करून ते वाढविण्याचे धोरण, उत्तर परराष्ट्र धोरण। तीन, समाजात भीती निर्माण करून राजकीय आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार, उत्तर दहशतवाद। चार, एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी स्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते, उत्तर दारिद्र्य। यानंतर प्रश्न पहिला ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखाव लिहा। यामध्ये पहिला गट दिलेला आहे नेपाळ, भूतान, भारत, जर्मनी। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे जर्मनी। यानंतर दुसरा गट आहे भाषावाद, प्रादेशिकवाद, राष्ट्रवाद, जमाववाद। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद। यानंतर तिसरी जोडी दिलेली आहे शांतता, आर्थिक विकास, अस्थिरता, लोककल्याण। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अस्थिरता। चौथी जोडी आहे एकध्रुवीयता, द्विध्रुवीयता, जागतिकीकरण, बहुध्रुवीयता। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे जागतिकीकरण। तर अशा प्रकारे पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे जो 20 गुणांसाठीचा होता। प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा। तर या ठिकाणी विधान दिलेले आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये, आणि या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ते आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। तर राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये याप्रमाणे असणार आहेत धर्मनिरपेक्षता, समानता, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा। यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। आणि प्रश्न दिलेला आहे सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेल्या कोणत्याही 5 नवीन राष्ट्रांची नावे लिहा। आणि नकाशामध्ये आपण पाहू शकतो इथं 5 नवीन राष्ट्रांची नावे लिहायची आहे जे रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेली आहेत। तर ती आहेत युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया, उझबेकिस्तान, त्यानंतर तुर्कमेनिस्तान। तर अशा प्रकारचे हे राष्ट्र आहेत। यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधाने बरोबर की चूक ते सकारण लिहा। कोणतेही 5 लिहायचे आहे 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। पहिले विधान दिलेले आहे 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात, तर हे विधान चूक आहे। दोन, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली, हे विधान बरोबर आहे। पहिले विधान चूक आहे, दुसरे विधान बरोबर आहे। तिसरे विधान आहे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे, हे विधानसुद्धा बरोबर आहे। चौथे आहे भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजेच औद्योगिकीकरण होय, हे विधानसुद्धा बरोबर आहे। पाचवे विधान आहे चारो मजुमदार हे खलिस्तान चळवळीशी निगडीत आहेत, तर हे विधान
चूक आहे। सहावे विधान आहे, राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात, तर हे विधान चूक आहे। सातवे विधान आहे, सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे, तर हे विधानसुद्धा चूक आहे। यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात। प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा। कोणतेही तीन लिहायचे आहेत, नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यामध्ये क्रमांक एक, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर। दोन, जागतिकीकरण आणि संस्कृती। तीन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास। चार, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता। पाच, सुशासन आणि ई प्रशासन। यानंतर प्रश्न पाचवा आहे, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा। कोणतेही तीन लिहायचे आहेत, 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे, शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे। दोन, प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज आहे। तीन, राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य याची गरज आहे। चार, माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यास महत्त्वाचा ठरतो। आणि पाच, भारत आणि चीन संबंधाचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे। यानंतर प्रश्न सहावा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा। कोणतेही दोन लिहायचे आहे, 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा। दोन, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका स्पष्ट करा। तिसरा प्रश्न आहे, सुशासनाच्या कोणत्याही 5 मूल्यांची माहिती लिहा। आणि चौथा प्रश्न आहे, समाजातील विविध घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध आयोगांची माहिती लिहा। यानंतर प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा। 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे, दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित करणारे खालील मुद्दे स्पष्ट करा। आणि मुद्दे दिलेले आहेत, अ, जागतिकीकरणाचा अर्थ। ब, लोकशाहीचे महत्त्व। क, राज्याचे स्थान। ड, बिगर राजकीय घटक। ई, मानवी हक्क। यानंतर यातीलच प्रश्न दुसरा आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा। मुद्दे दिलेले आहेत, अ, भौगोलिक घटक। ब, ऐतिहासिक घटक। क, आर्थिक घटक। ड, राजकीय घटक। आणि ई, आंतरराष्ट्रीय व्यवस्था। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाचा मार्च 2022 झालेला पेपर पाहिलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आणि इतर विषयांचे सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत, ते सुद्धा आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।